आपण सगळ्यांनी, मी मागाशी सांगितलं, खरं तर एका व्यक्तीने काही ठरवल्याने होत नसतं. भारतीय कुस्ती संघ ही हायर ऑथॉरिटी आहे. त्यांनी राज्यातल्या कुस्तीगीर परिषदेतला होणारा भ्रष्टाचार जो आहे, त्या भ्रष्टाचाराच्यावरती चौकशी समिती नेमली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. आणि तोपर्यंत या राज्यामध्ये कुस्तीचं काम हे भारतीय कुस्ती संघाच्या माध्यमातून अस्थायी समिती पाहिल, असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या नॅशनलच्या ट्रायल असतील, काल आताही स्पर्धा काल चालू आहेत, विशाखापट्टणम येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी सुद्धा महाराष्ट्राचा कुस्ती संघ अस्थायी समितीच्या माध्यमातून निवड चाचणी होऊन गेला. मला असं वाटतं की हा एकट्या माणसाने काय म्हणण्याला अर्थ राहत नाही. शेवटी त्याला सगळे बाजू हा कोर्टात गेले तर कोर्टात जाणे काही फरक पडत नाही, कोर्ट फेकून देईल तो विषय. कारण असं आहे की संलग्नताच भारतीय कुस्ती संघाची आहे महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेला, आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेची चौकशी चालू असल्यामुळे भारतीय कुस्ती संघ खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्टपणे आम्हाला आदेश दिले, त्यांनी पत्र आम्हाला स्पर्धेचं दिले. मला याच्यामध्ये काय वाटत नाही. आपणही, मला असं वाटतं, आपल्याला विनंती आहे की कुस्ती चांगली आहे, कुस्ती निर्विघ्नपणे पार पडावी. इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी आहे, 45 राज्याचे जिल्ह्यांचे संघ अधिकृत आपल्याकडे आलेत, त्यामुळे स्पर्धा अधिकृत आहे, सगळं अधिकृत आहे. तर मला तुम्हालाही विनंती आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीने काही म्हणणं हे होत नाही, त्यामुळे आपणही दुर्लक्ष करूया आणि स्पर्धा चांगली करू. तयारी कशी केली, काय काय केले, काय असणार आहे याच्यामध्ये? 45 जिल्ह्यांचे संघ या ठिकाणी त्यांचे प्रवेश प्राप्त झालेत. 950 खेळाडू राज्यातनं सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकतो की जवळपास 80,000 प्रेक्षक बसतील इतक्या मोठ्या क्षमतेचं या ठिकाणी स्टेडियम उभं राहिलं आहे. आणि त्याच्यातही आपण पाहतो की स्वतंत्र आरोग्य कक्ष असेल, पोलीस यंत्रणा सक्षमपणे या ठिकाणी आपल्याला प्राप्त मिळती आहे. आणि एकूण आपण पाहतो महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. हे सगळ्या प्रकारे अत्यंत चांगलं सुविधा आपण दिल्याशिवाय बक्षिसांचं एक वेगळं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की आत्तापर्यंत कधी ना अशा पद्धतीचं बक्षिसांचं स्वरूप आपण पाहू शकतो. महाराष्ट्र केसरी विजेत्याला या ठिकाणी महिंद्राची थार गाडी आपण भेट देणार आहोत. 5 लाख रुपये त्याला बक्षीस मिळणार आहे. शिवाय उपविजेत्याला 2.5 लाख रुपये आणि ट्रॅक्टर आपण भेट देणार आहोत. स्वतंत्र 18 गटातल्या विजेत्यांना माती आणि गादीवरच्या एक जावा कंपनीची 2.5 लाख रुपयाची जी एक गाडी येते टू व्हीलर, ती 18 विजेत्यांना आपण ते गाडी देणार आहोत. म्हणजे उद्देश हाच आहे की ही स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे कुस्तीगिरांना याच्यातनं एक चांगलं प्रोत्साहन देता यावं. आणि म्हणून उद्घाटनाला या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, भाजपचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, आणि ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त या ठिकाणी उद्घाटनाला असेल. बक्षीस समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास बहुतडस, ही सगळीच मंडळी या ठिकाणी.